नमस्कार, मी विशाल परदेशी। सुप्रभात। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने। मुंबईतील नामजोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे। बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एका पोलीस उपनिरीक्षकानं लाच मागितली होती आणि याच प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भरत मुंढेला अटक करण्यात आली आहे। 37 लाख रुपयांची लाच त्यानं मागितली होती, तर तक्रारदार महिलेची समजूत काढून गुन्हा दाखल करू देणार नाही अशी ग्वाही त्यानं दिली होती। स्वतःकरता 5 लाख रुपये, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी 2 लाख रुपये आणि तक्रारदार महिलेकरता 30 लाख अशी एकूण 37 लाखांची मागणी केली होती। बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, खलर सदरक्षण आहे, खलर निग्रह आहे असं आपण म्हणतो, पण ज्यावेळी कायद्याचा रक्षकच अशा पद्धतीने वागत असेल त्याला काय म्हणायचं, याबद्दल काय अधिक तपशील? खरं आहे विशाल तुझं म्हणणं की ज्यावेळेस रक्षक म्हणजे की एखादी पीडित महिला ज्यावेळेस तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराची तक्रार दाखल करायला पोलीस ठाण्यात जाते त्यावेळेस किती असीम धैर्य ती गोळा करत असेल हे आपण कल्पनाही करू शकत नाही। खरं तर एखाद्या पीडितेला न्याय मिळावा त्या रक्षकाकडून अशी अपेक्षा असते, पण रक्षक ज्यावेळेस भक्षक होतात त्यावेळेस काय करायचं? म्हणजे की या पीडितेच्या शिलाची किंमत 30 लाख रुपये या पोलीस अधिकाऱ्यांना ठरवली ही अत्यंत खेदजनक आणि निंदाजनक गोष्ट आहे। म्हणजे स्वतःसाठी 5 लाख तर आहेच, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी सुद्धा 2 लाख असे 7 लाख रुपये त्याने ॲडव्हान्स म्हणून काल स्वीकारले, नंतर 30 लाख रुपये बाकी ठेवले त्या महिलेला देण्यासाठी म्हणून। आणि त्या महिलेला याची कल्पना तरी होती का? त्या फिर्यादीच्या एका अजून एक जोडीदाराला सह आरोपी करू नये म्हणून अशा प्रकारचं कृत्य करण्यासाठी पोलीस धजावताच कसं काय हा खरा प्रश्न उपस्थित होतो आहे। म्हणजे मुंबई पोलिसांचं, म्हणजे की आपण म्हणतोय की जगामध्ये स्कॉटलंड यार्डनंतर जर का मुंबई पोलिसांचं नाव होतं तर अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांमुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा डागाळते। आणि शेवटी पोलिसांनाच, म्हणजे अँटी करप्शन विभाग हा सुद्धा पोलिसांचाच एक विभाग आहे, आणखी शेवटी पोलिसांनाच पोलिसांवर कारवाई करावी लागते। याचा अर्थ की कोणत्या प्रकारे कोणत्या लेवलवर कोणत्या स्तरावर किंवा किती पातळी खाली घसरत चालली हे आपल्याला दिसून येत आहे। या पोलीस खात्यानं खरं तर अनेक असे अधिकारी बघितले आहे की ज्यांनी पीडित महिलांना न्याय देण्यासाठी म्हणून वाटेल ते केलेलं आहे। आज हे असे पोलीस अधिकारीसुद्धा समोर येत आहे की जे बलात्कार पीडित महिलेच्या शिलाचा बाजार मांडतात। आता वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची सुद्धा चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। अँटी करप्शन ब्युरो असं किंवा मुंबई पोलीस यांनी अत्यंत गांभीर्यानं हे प्रकरण घेतलेलं आहे। जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंधीला अशा प्रकारची घटना होत असेल तर एका महिलेने तिच्यावर होणाऱ्या अत्याचारासाठी दाद तरी कोणाकडे मागायची हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। याचमुळे आता नेमकं आज कोर्टात काय होईल त्याला होईल, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होईल, याच्यातनं अजून तथ्य काय ते किंवा आरोप प्रत्यारोप होतील या सगळ्या गोष्टी होतील, पण तोपर्यंत महिलेच्या शिलाचा अशा प्रकारे बाजार मांडण्याचं कृत्य जे पोलीस दलाकडनं झालेलं आहे याची खंत ही कायम राहील। आणखीन तीही जागतिक महिला दिनाच्या संधीलाच मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या पूर्ण विभागाला, पूर्ण पोलीस विभागाला बरोबर तातडीनं योग्य त्या पद्धतीनं सदरक्षणाय खलनिग्रहाय आपलं जे ब्रीदवाक्य आहे त्यावर आधारित रचना करण्याची आवश्यकता आहे। विशाल, प्रशांत आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ता वर्षा देशपांडे देखील आहेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत, त्यांच्याशी बोलूयात, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। वर्षा देशपांडेजी, जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एक पोलीस उपनिरीक्षक भरत मुंढेंनी बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात 37 लाख रुपयाची लाच मागितली, त्याला अटक करण्यात आली। पूर्वसंध्येला अशी घटना घडली याचं वाईट वाटण्यापेक्षा मला असं वाटतं की पूर्वसंध्येला अशा माणसाला अटक झाली हीच मोठी गोष्ट आहे। कारण ओव्हरऑलच जर महाराष्ट्रातल्या दाखल होणारे गुन्हे आणि त्याच्यामध्ये होणारी प्रक्रिया आणि त्याच्यात होणारी शिक्षेचं जर प्रमाण बघितलं तर ते नगण्य आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दाखल, म्हणजे भीक नको पण कुत्रावर असं म्हणायची स्त्रियांवरती वेळ येते। स्त्रियांच्या संदर्भात होणाऱ्या कुठल्याही गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये जेव्हा पोलीस स्टेशन पर्यंत एखादी महिला पोहोचते तिथून तिला एक मोठी लढाई प्रशासनाबरोबर लढावी लागते। सरकारी वकील नावाची यंत्रणाही याच पद्धतीने आम्हाला त्रासदायक ठरते। त्यामुळे शिक्षा लागण्याचं प्रमाण नगण्य आहे आणि त्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेतून जाताना एक भयंकर मनस्ताप प्रत्येक स्त्रीला याच्यामध्ये होताना आम्ही अनुभवतो आहे। आणि शिक्षा न लागण्यामुळे कायद्याचं भय राहिलेलं नाही, जेवढी मोठी शिक्षा तेवढा मोठा आर्थिक टर्नओव्हर असं वकिलांच्या क्षेत्रामध्ये बोललं जातं। त्यामुळे संपूर्ण व्यवस्था सडलेली आहे आणि त्याची पुनर्स्थापना करण्याची गरज आहे। आणि म्हणून या अधिकाऱ्याला अटक झाली एवढंच पुरेसं नाही तर त्याला लवकरात लवकर शिक्षा लागण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून अशा प्रकरणांमध्ये लाच मागताना वचक राहिला पाहिजे। असं काही घडलं तर खऱ्या अर्थाने आपण महिला दिन साजरा केला असं मी म्हणेन। धन्यवाद वर्षा देशपांडेजी या प्रतिक्रियेबद्दल। पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जाणार आहोत, प्रशांतशी आपण बोलूयात। प्रशांत, आता या सगळ्या प्रकरणामध्ये कोणत्या प्रकारची कलमं
या पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात लावण्यात आली आहेत? मुळात तीन गोष्टी आहेत, म्हणजे की आता याच्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंध विभागानं कारवाई केली, त्यामुळे आत्ता तरी सगळीच कलमं लाचलुचपत प्रतिबंध विभागाची लागलेली आहे लाच स्वीकारण्याची. पण या सगळ्या विषयामध्ये जर का तपास करत असताना जर का वरिष्ठ पोलीस अधिकारीसुद्धा याच्यात सापडले तर मात्र गंभीर स्वरूपाची कलमं लागू शकतात. आणि दुर्दैव हेच आहे की ज्यावेळेस अँटी करप्शन ब्युरो ज्यावेळेस कारवाई करतं त्यावेळेस CRPC किंवा IPC म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडची कलमं लागत नाही, ती ज्यावेळेस लागायला सुरुवात होतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं ही एक नवीन सुरुवात म्हणू शकते. ज्याप्रकारे वर्षा त्यांनी सांगितलं की आपण सकारात्मक पार्ट यातला हाच आहे की जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारची कारवाई पोलिसांनी केली, म्हणजे पोलीस दलातसुद्धा अजून चांगले अधिकारी आहेत त्यामुळेच अशा प्रकारच्या कारवाई होऊ शकत आहे. पण दिलासा खऱ्या अर्थानं पीडितेला त्याच वेळेस मिळू शकतो की ज्यावेळेस खऱ्या अर्थानं कोर्टामध्ये ही केस कन्व्हिक्ट होईल. पण तोपर्यंतची प्रोसिजर जी असते ती तांत्रिक ती प्रचंड मोठी असते आणि याचमुळे ACBचा जो तपास असतो हा बराच स्लो जरी असला तरी ठोस असतो असं मानलं जातं. पण याच्यामध्ये ज्यावेळेस गंभीर स्वरूपाच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी येतील त्यावेळेस जर का क्रिमिनल म्हणजे की फौजदारी पद्धतीची कलमं जर का अधिकाधिक लागत गेली तरच याला होईल. आज फक्त लाच स्वीकारण्याचं कलम लागलेलं आहे. विशाल आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देशाई देखील तृप्ती देसाईंच्याशी आपण बोलणार आहोत. तृप्ती देसाई, या घटनेकडे आपण कसं बघता? म्हणजे भरत मुंडे नावाचा हा पोलीस उपनिरीक्षक आहे ज्याने बलात्काराचा गुन्हा दाखल न करून घेण्याच्या बदल्यात 37 लाखांची लाच मागितली होती. हा अत्यंत लाजीरवाणा प्रकार आहे. आता आज जागतिक महिला दिन आहे आपण बघतोय, त्या पार्श्वभूमीवर महिलांना सुरक्षितता मिळावी, महिला सुरक्षित असल्या पाहिजेत यासाठी आम्ही जीवाचं रान करून सगळीकडे जी आहे ती जनजागृती करतोय. आणि जिथं महिलांवर अत्याचार होतोय आणि महिलांवर अत्याचार झाल्यानंतर जिथं न्याय मिळतो अशा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी जर असे गुन्हे दडपण्यासाठी जर लाच घेत असतील, पैसे घेत असतील, तर मग न्याय मागायचा कुणाकडे? अशा अधिकाऱ्यांवर गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे, पण तात्काळ त्यांना निलंबित केलं पाहिजे. आणि असे पोलीस अधिकारी जे आहेत हे कुठेतरी कर्तव्यात कसूर करून महिलांना न्याय देण्याची भूमिका जर घेत नसतील तर नक्कीच गृहमंत्र्यांनी सुद्धा स्ट्रिक्ट आदेश सगळ्या पोलीस स्टेशनला देणं गरजेचं आहे. कारण जिथं बलात्काराच्या घटना होतात, जिथं महिलांवर अत्याचार होतो, तिथं अशा पद्धतीनं पैसे घेणं, लाच घेणं, आरोपीला जे आहे ते त्याला कुठेतरी त्याची बाजू घेण्याचा प्रकार म्हणजे अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. पण अशा घटना वारंवार घडताना आपण बघतोय, ज्यावेळेस कायद्याचा रक्षकच अशा प्रकारे जर गुन्हा करत असेल तर काय नेमकं केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? याच्यामध्ये कायद्याचे रक्षकच जर भक्षक व्हायला लागले तर आपण बघतोय की याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची जी प्रतिमा आहे ती डागाळते. आणि जेव्हा न्याय मागायला महिला जात असतात तेव्हा मग अशा पद्धतीनं जर पोलीस अधिकारी जर मॅनेज होणार असतील, पैसे घेऊन जर गुन्हे दाबणार असतील, तर मग याच्यामध्ये पूर्णपणे चुकीचा संदेश जो आहे तो समाजात जातो. त्याच्यामुळे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने आपलं जे कर्तव्य आहे, आपण जी शपथ घेतलेली आहे सर्वसामान्यांना न्याय देण्याची, तर ती प्रामाणिकपणे देणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये वरिष्ठ लेवलला IG असतील किंवा याच्यामध्ये गृहमंत्री असतील त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला पोलीस अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे यासाठी जर स्ट्रिक्ट आदेश दिले, अन्यथा आम्ही त्यात तात्काळ निलंबित करू अशा पद्धतीचं जर मला वाटतंय की काही आदेश काढले तर प्रत्येकाला न्याय मिळायला सोपं होऊन जाईल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल, या प्रतिक्रियेबद्दल. तात्काळ या पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, त्याला त्याचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी जी ती करण्यात येते. जाऊयात पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे. प्रशांत, केवळ लाचेची कलमं या ठिकाणी या प्रकरणात लावण्यात आलेली की इतरही कलमं या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात लावण्यात आली? कसं आहे विशाल, माहिती आहे का, आपल्या देशातले अनेक कायदे अजूनही कालबाह्य मानले जातात. म्हणजे खरं तर आता लाचलुचपत प्रतिबंधक कायदा हा 1988चा आहे. या कायद्याची पुनर्रचना करण्याची सुद्धा नितांत आवश्यकता आहे. म्हणजे त्याचं कलम 7 आणखीन 7 अ फक्त लावण्यात आलेलं आहे, अर्थात दुसरं कोणतं कलम लावण्याची प्रोव्हिजनसुद्धा या कायद्यामध्ये नाही आहे किंवा तरतूदसुद्धा नाही आहे. याचमुळे अनेक तांत्रिक गोष्टींवर, तांत्रिक आधारावर या केसच्या कन्व्हिक्शन जो प्रकार आहे तो अत्यंत कमी आहे. म्हणजे की अँटी करप्शन ब्युरोने जितक्या कोणत्या केसेस केलेल्या आहेत त्यांचा कन्व्हिक्शन चार्ट बघितला तर तो पर्सेंटेजची टक्केवारी अत्यंत नगण्य मानली जाते. आणि याचमुळे गुन्हा करणाऱ्यांचं अधिकाधिक फावतं, म्हणजे ज्यांना आपण लोकसेवक म्हणतो, म्हणजे की कोणताही सरकारी अधिकारी हो, पोलीस अधिकारी असो, लोकसेवक ज्याला आपण म्हणतो, लोकसेवक अशा प्रकारे कायद्याचा ज्यावेळेस चिरफाड करतो, दुरुपयोग करतो, तर त्यावेळेस मात्र समाजामध्ये
योग्य तो संदेश जात नाही। अजूनही बरेच कायदे ब्रिटिशकालीन आहे, बरेच कायदे पुरातन आहे, आणखीन याच कायद्यांमधल्या त्रुटींचा तांत्रिक गोष्टींचा आधार घेत अशा प्रकारचे आरोपी जे कृत्य करतात जे अशा प्रकारे पुन्हा एकदा सुटत असतं आणखीन त्यांचं धुजावणी सुरू असतं, त्यामुळे आवश्यकता ही या विषयाला गांभीर्याने घेण्याची। जसं तृप्ती देसाई म्हणाल्यात की त्याला तत्काळ निलंबित केलं पाहिजे, कायद्यामध्ये अशी तरतूद जर का आली म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडचा जर का उपयोग झाला, उल्लेख जर का झाला, अशीही कलमा लागायला सुरुवात झाली तर खऱ्या अर्थानं कायद्याचं वचक होईल। ज्या प्रकारे सर्वसामान्य माणूस एखादी पीडिता पोलीस ठाण्यामध्ये जाते म्हणजे की ज्यावेळेस एखादी अबला नारी ज्यावेळेस मोठं धैर्य गोळा करून पोलीस ठाण्यात आपल्याविरुद्धचा शारीरिक अत्याचार बलात्कार अशा प्रकारची तक्रार करायला जाते त्यावेळेस तिच्या शिलाची किंमतसुद्धा 30 लाख रुपये लावण्याची हिंमत एखादा पोलीस अधिकारी करतोच कसा? म्हणजे ज्या गोष्टीची किंमत कोणी करू शकत नाही आहे, अमूल्य असलेली गोष्ट, म्हणजे एका स्त्रीसाठी किती महत्त्वाच्या या गोष्टी असतात, नाजूक विषय असतात, नाजूक प्रश्न असतात, आणखीन त्या विषयाचाही बाजार मांडायची सुरुवात होते। अत्यंत गंभीर आणखीन कडक कारवाईसुद्धा झाली पाहिजे। म्हणजे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारची घटना होत असेल तरी 365 दिवस महिलांवर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार होतच असतात, पीडित होतच असते। एखादी युवतीसुद्धा आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या ठिकाणी कामाला ज्यावेळेस जाते, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाते, डे नाईट शिफ्ट वेगवेगळ्या ठिकाणी असतात, त्या ठिकाणीसुद्धा त्या पीडितेला अनेक वेळा अत्याचाराला सामोरं जावं लागतं। आवश्यकता या विषयाला अत्यंत गांभीर्याने घेण्याची। आज पोलीस उपनिरीक्षक जेरबंद झालेला आहे, त्याला कोर्टात हजर केलं जाईल। वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या नावानं सुद्धा त्याने 2 लाख रुपये घेतले, तो वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोण त्याचं नाव का अजूनपर्यंत पुढे येत नाही आहे? त्याची चौकशी करता अशा प्रकारे सांगितलं जात आहे, पण नेमक्या या चौकशीतनं काही निष्पन्न होत आहे का? त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर सुद्धा कारवाई होणार का? त्यांचा खरोखर अशा प्रकारे आशीर्वाद त्या पोलीस ठाण्याला होतात का? हे असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले। नामजोशी पोलीस ठाणं याचं खरं तर अनेक कर्तृत्ववान अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सेवा बजावली आहे, पण नवनवीन येणारे जे अधिकारी म्हणजे की अवघं 33 वर्ष वय असलेला पोलीस उपनिरीक्षक अजून बरीच मोठी सेवासुद्धा त्याची बाकी आहे, आणखीन अशा प्रकारे होतं आहे। 4 तारखेलाच अँटी करप्शन ब्युरोकडे याची तक्रार दाखल करण्यात आली होती, अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी याची खातरजमा केली। सापळा रस्ता आणखीन रस्त्याला सापळ्यामध्ये 7 लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आलं। भरत मुंडे या पोलीस उपनिरीक्षकाला जरी ताब्यात घेतलं असलं तरी याची व्याप्ती ही अजून कुठपर्यंत जाते याच्या खोलात जाण्याची नितांत आवश्यकता आहे। ती जर का गेली तर खरोखर महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ही जी घटना घडली आहे किंवा एक आपण त्यातला सकारात्मक पार्ट आपण असा नक्की म्हणूया की निदान एक अटकेत तरी आला आहे, तर खऱ्या अर्थानं अधिक याची पाळमुळं घडली तर त्यांना एखाद्या पीडितेला न्याय मिळू शकेल। विशाल प्रशांत, हाही मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे, तो म्हणजे शक्ती कायदा, आणि या शक्ती कायद्यावरती आज सभागृहात चर्चा देखील केली जाणार आहे। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे अर्थात सगळ्यांना अपेक्षा आहे की लवकरात लवकर याबद्दल हा कायदा संमत करून त्याची अंमलबजावणी केली जावी। तर खरं तर याबद्दल देखील खरं चर्चा करणं आजच्या दिवशी महत्त्वाचं ठरणार आहे का? दुर्दैव आपलं हेच आहे विशाल की आपण एका दिवस म्हणजे की ज्या दिनविशेष म्हणून त्या गोष्टींचं महत्त्व जाणून घेतो किंवा चर्चा करायला सुरुवात करतो, आज अनेक लोक याच्यावर चर्चासुद्धा करतील, पण महिला हा विषय चर्चेचा नाही आहे। महिला हा विषय सन्मानाचा आहे, महिला हा विषय आदराचा आहे, महिला हा विषय रणरागिणी असते ती। एखादी अबला ज्यावेळेस सबला म्हणून समोर येते ना, तर त्यावेळेस ती कोणत्या प्रकारे एखाद्याला सामना करू शकते हे आपण का नाही समजून घेत? अजूनही समाजामध्ये पुरुषप्रधान संस्कृती, नंतर पुरुष आणि स्त्रीला बरोबरीच्या फक्त गप्पा मारणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आहे, सगळे तसेच आहेत, पण आपली महिला म्हणजे कोण असते मित्र आहे? महिला ही माता असते, भगिनी असते, सखी असते, साथी असते। मग जर का या एका महिलेचा सन्मान जर का आपण करू शकत नाही आहे तर आपल्याला अर्थ काय? हा विचार कोणाच्या मनात का नाही येत? ज्यावेळेस आपण शक्ती कायद्याचा विचार करतो, ज्यावेळेस त्याच्या आधी दिशा म्हणून त्याचं नाव घेतलं होतं, ज्यावेळेस दिल्लीमधल्या निर्भया प्रकरणाचा विचार करतो, कोपर्डीमधल्या भगिनीच्या अत्याचाराचा विचार आपण ज्यावेळेस करतो, त्यावेळेस हे सगळे विषय एका दिवशी आज सगळे चर्चेला येतील, आज पुन्हा एकदा त्याच्यावर मोठी चर्चा होतील। नुकतंच ताजं उदाहरण पुण्याचं रघुनाथ कुचिक यांच्यावर झालेल्या दाखल गुन्ह्याचं, त्यांनासुद्धा पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे जामीन मिळाला हे आपण दुर्लक्षित करून चालणार नाही। एक पीडित महिला टाहो फोडून दारोदार फिरते, सगळीकडे फिरते, वेगळ्या नेत्यांकडे जाते, तरीही तिला न्याय मिळत नाही। गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस त्या संशयित आरोपीला जामीन मिळण्यासाठी म्हणून मोठा कालावधी मिळतो, म्हणजे त्याची काहीच किंमत नाही का? महिलेच्या शिलाची खरोखर किंमत नाही का? या महिलेच्या शिलाची अशा प्रकारे किंमत करण्याचा अधिकार पुरुषांना कोणी दिला? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे, हे उपस्थित होत असतात, चर्चा होत असते। शक्ती कायद्याची अंमलबजावणी जर का खऱ्या अर्थानं कडक पद्धतीनं झाली, खरोखर फास्ट ट्रॅक कोर्ट आपल्या देशामध्ये जर का बघितलं तर जवळपास इतक्या केसेस पेंडिंग आहे, म्हणजे की जवळपास 30 लाख केसेस पेंडिंग आहे। मग जर का केसेस इतक्या पेंडिंग आहे तर मग अशा प्रकारच्या केसेस पेंडिंग होत असताना सुद्धा मग महिलांना न्याय कसा मिळणार, केस कशा चालणार? त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्ट हे महिला अत्याचार या विषयावर एक परमनंट असावं,
म्हणजे महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा किती जन्माला येतो, त्याच्यावर स्खलन किती होतं, पण त्याची अंमलबजावणी जर का कठोर होत नसेल तर काय उपयोग त्या अशा प्रकारच्या महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यांना? हे प्रश्न अनुत्तरित असतात. बरोबर. आवश्यकता आहे की जी व्यवस्था सरकार नावाची जी व्यवस्था तयार झालेली आहे, कायदा नावाची व्यवस्था जी तयार झाली आहे, त्या खऱ्या अर्थानं कायद्याचा धाक आणि कायद्याचा बडगा अशा प्रकारे राहायला पाहिजे की हे कृत्य करण्याची हिंमत सुद्धा कोणाची राहायला नको. विशाल. बरोबर. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. धक्कादायक आणि लाजीरवाणी गोष्ट ही पोलीस दलासाठी की काल पोलीस उपनिरीक्षक जो नामजोशी मार्ग या पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता, ज्याचं नाव आडनाव मुंडे असल्याचं असं कळतंय, त्या बलात्काराचा गुन्हा दाखल न करून घेण्याच्या विषयाला घेऊन त्यांनी 7 लाख रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहात अटक करण्यात आलेलं आहे. आणि तसं या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी 37 लाखांची लाच मागितलेली होती, पण यात 7 लाख रुपये घेताना त्याला अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.